आणि जीवनाच्या वेगवेगळ्या सत्तेच्या क्षेत्रामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी जातील त्या सगळ्यांना हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व एक प्रकारची वेगळी प्रेरणा देईल आणि आजची खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची जी गरज आहे त्या गरजेच्या पूर्ततेच्यासाठी आपण कशा पद्धतीनं आपलं आचरण करावं याचा आदर्श ही प्रतिमा या नव्या पिढीच्या समोर ठेवील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सन्माननीय राजन भोसले यांना विनंती, आपण उपस्थितांचे आभार मानावेत. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय विलासराव देशमुख साहेब, इतर मान्यवर मंडळींची नावं मी यासाठी घेत नाही की आभार मानत असताना ती मला पुन्हा घ्यावीच लागणार आहेत. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा किती अगत्याचा असला तरी थोडासा कंटाळवाणाच समजला जातो आणि नेमकी तीच जबाबदारी माझ्यावर येऊन पोहोचलेली आहे. आमच्या वडिलांचं भाषण हे कधी कंटाळवाणं झालं नाही, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विद्यार्थी असताना त्यांनी दिलेली भाषणं असोत, वकिली करत असताना कोर्टात केलेली आर्ग्युमेंट्स असोत, प्रचारसभांमध्ये केलेली भाषणं असोत किंवा विधानसभेमध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेली अभिभाषणं असोत, आमच्या वडिलांचं भाषण हे कधी कंटाळवाणं झालंच नाही. आमच्या काका प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचंही भाषण कधी कंटाळवाणं झालं नाही. त्यामुळे आभार प्रदर्शनाचं जरी असलं तरी माझंही छोटंसं भाषण कंटाळवाणं होणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. आणि म्हणूनच आमच्या वडिलांनी सांगितलेला, त्यांच्याकडनं ऐकलेला एक गमतीशीर किस्सा सांगून मी त्याची सुरुवात करतो. किस्सा असा आहे की एकदा एक खूप मोठा बिझनेसमॅन मोठ्या मोठ्याने फोनवर बोलत होता आणि त्याची 3 वर्षाची चिमुरडी मुलगी त्याच्या शेजारी खेळत होती. तो म्हणत होता, नाही नाही मी 3 महिने थांबणं काही शक्य नाही, तुम्ही अधिक माणसं कामावर लावा, 3-3 शिफ्टमध्ये काम करवा, पण कुठल्याही परिस्थितीत बांधकाम 1 महिन्यात पूर्ण झालं हवं. आणि त्याने फोन ठेवला. त्याची छोटी मुलगी त्याच्याजवळ आली आणि म्हटली की बाबा मला माझा लहान भाऊ कधी मिळणार. त्यावर वडील म्हटले, बेटा तुझा लहान भाऊ आता आईच्या पोटात आहे, 3 महिन्यांनी डॉक्टर मंडळी त्याला बाहेर काढतील आणि तू त्याला बघू शकशील. ती मुलगी लगेच म्हटली, नाही नाही मी 3 महिने थांबणं शक्य नाही, तुम्ही अधिक माणसं कामावर लावा, 3-3 शिफ्टमध्ये काम करवा, पण मला माझा लहान भाऊ 1 महिन्यात हवा आहे. या लहान मुलीची मागणी पूर्ण करणं जेवढं अवघड तेवढंच खरं अवघड काम माझ्यावर येऊन पडलंय. कारण का इतकी जवळची मंडळी, इतकी मोठी मंडळी, इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित आहेत की त्या सगळ्यांचं नाव घेऊन जर मी आदर किंवा आभार मानायला सुरुवात केली तर हा कार्यक्रम संपू शकणार नाही. आज आपण इथे पुतळ्याच्या अनावरणासाठी उभे आहोत, तर राजकीय नेत्यांचे पुतळे ह्या विषयावरचा माझ्या वडिलांचा एक छोटासा किस्सा आहे तो तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि मला माहिती इथल्या मान्यवरांनाही ते ऐकायला आवडेल. सत्तेवरनं उतरल्यानंतर जवळजवळ 20-25 वर्ष आमचे वडील ज्या घरात राहिले त्या घराच्या बाल्कनीमध्ये रोज येऊन बसायचं आणि समोरच्या चहूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करायला त्यांना फार आवडत असे. आणि तिथे बसल्यानंतर जवळजवळ 3 मोठ्या थोर राजकीय नेत्यांचे पुतळे तिथून समोर दिसतात. एकदा मी असाच त्यांच्या बरोबर बसलो होतो आणि ते मला म्हणायला लागले की राजकारणात माणूस जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्याला आडव्या करण्याचा प्रयत्न सगळेजण करतात आणि एकदा तो पूर्णपणे आडवा झाला की त्याचा पुन्हा उभा पुतळा केला जातो आणि पुतळा उभा राहिल्यानंतर पुन्हा उभे आडवे वाद त्याच्याबद्दल सुरू होतात की हा कोणाचा, इथेच का, असाच का, वगैरे वगैरे. त्यांना एकदा मी विचारलं की तुमचा पुतळा असावा असं तुम्हाला वाटतं का, ते म्हटले हरकत काहीच नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची किंवा काँग्रेस पक्षाची सोय किती होईल मला माहीत नाही, पण पक्षांची सोय मात्र नक्कीच होईल. त्यांनी मला एक सूचनाही केली की तुम्ही मुलं असं काही करणार असलात माझ्या मृत्यूनंतर तर एक गोष्ट ध्यानात ठेवा की माझा पूर्ण पुतळा करू नका, अर्ध पुतळाच करा. त्याचं कारण असं की पूर्ण पुतळा केला की मग माणसाच्या उंचीचा अंदाज त्याच्या पुतळ्याच्या उंचीवरून लोक करायला लागतात. दुसरं, पूर्ण पुतळा जो असतो त्याला काहीतरी हातवारे द्यावे लागतात आणि त्या हातवाऱ्यांचा काहीतरी अर्थ काढला जातो. आणि तिसरं असं की आपल्याकडे पुतळ्यांची विटंबनाही अळकवेळेला होते. अर्ध पुतळा असेल तर ती विटंबना चेहऱ्यापुरतीच मर्यादित राहते. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे मोकळेपणाने विनोदाने बघणं हा त्यांचा स्वभाव होता याची काही उदाहरणं आपण आत्ताही ऐकलीत. त्यांचं एक वाक्य की भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची, हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सुदैवाने ते 25 वर्षापूर्वी त्यांनी म्हटलं होतं ही एक चांगली बाब, कारण का ह्या वर्णनात बसू शकतील असे अनेक नेते गेल्या 10-15 वर्षात उदयास आलेले आहेत. सुदैवाने त्यातलं ह्या कार्यक्रमाला कोणी आलेलं नाही आहे ही एक आनंदाची बाब. आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्हाला वडीलधारी असलेले शरद पवार साहेब इथे आले. ते केवळ फार मोठ्या पदावर आहेत म्हणून इथे आले तशातला भाग नाही आहे. मला आठवते 85 साली ज्या वेळेला माझा साखरपुडा झाला
त्याला आमचे वडीलही कुठल्या पदावर नव्हते, पवार साहेब सुद्धा त्यावेळेला कुठल्या मंत्री पदावर किंवा मुख्यमंत्री पदावर नव्हते, तरी सुद्धा आमच्या घरगुती कार्यक्रमात ते सहकुटुंब सहभागी झाले आणि ही गोष्ट आजही माझ्या ध्यानात आहे. आमच्या वडिलांचा विधानसभेत प्रवेश झाला रे झाला की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा पद्धतीची आरोळी जी सुरुवात व्हायची त्याची सुरुवात शरद पवार साहेबांनी केली होती अशी मी अनेक सहकाऱ्यांकडनं ऐकली. म्हणजे ज्यांचं नुसतं आगमन झाल्यानंतरही परमेश्वराचं स्मरण घडावं अशी आमची व्यक्ती होती. अर्थात असेही अनेक नेते आहेत की ज्यांना पाहिल्यावर लोकांना देव आठवतो पण त्याची काही कारणं वेगळी असतात. अर्थात तशातलंही कोणी आज आलेलं नाही ही एक आनंदाची बाब. विलासरावांच्या बाबतीत म्हणायचं तर ते आमच्या घरचेच व्यक्ती असल्यासारखे आहेत. आमच्या बहिणीच्या बँकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अनेक वर्षापूर्वी झाला. ह्या कलासागर दोन्ही कलासागर हॉटेलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमांना विलासराव अगदी जातीने उपस्थित होते. आमचे वडील ज्याला आजारी होते त्यावेळेला स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी त्यांची विचारपूस केली होती. ज्याला विलासराव प्रथम मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 24 तासाच्या आत आमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला ते आमच्या घरी आलेलं मला चांगलं आठवते. खरं आमच्या वडिलांकडनं आता त्यांना मिळण्यासारखं खरं काहीच नव्हतं, तरी सुद्धा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आमच्या घरी आले. आमच्या वडिलांचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि मला हेही आठवतं ज्या दिवशी माझ्या वडिलांची प्राणज्योत मालवली त्याला हॉस्पिटलमध्ये अजून त्यांचं शरीर कॅज्युअलिटीमध्येच आहे, अजून घरचे लोकही पूर्ण जमलेले नाही आहेत, तेवढ्याच जर तिथं कोणी आलं असेल तर ते म्हणजे विलासरावजी. ही कृतज्ञता भोसले परिवार कधीही विसरू शकणार नाही. आजही ते जातीने ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळातली इतर खूप खरं तर इतके मंत्री आज इथे उपस्थित आहेत की विलासरावांनी ठरवलं की इथेच कॅबिनेट मीटिंग वगैरे घ्यावी तरी शक्य आहे, इतके खरं आज मंत्री ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये छगनराव भुजबळ साहेब इथे आहेत, त्यांचे मी आभार मानतो. दिलीप वळसे पाटील साहेब इथे आहेत, त्यांचे मी आभार मानतो. बबनराव पाचपुते साहेब आहेत तिथे, त्यांचे मी आभार मानतो. महापौर अपर्णाताई डोके आहेत, त्यांचे इथे आभार मानतो. इथं फार मोठ्या संख्येने बऱ्याचशा न्यायमूर्ती बरेचसे न्यायाधीश आज आलेले आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आणि विविध क्षेत्रातली बरीच मान्यवर मंडळी, आमच्या जवळची मंडळी इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांची मी नावं न घेता आभार मानले तर मला तुम्ही नावं ठेवणार नाही याची खात्री असल्यामुळेच मी सामूहिकरित्या तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि माझं भाषण आटपतं घेतो. धन्यवाद माननीय डॉक्टर राजन भोसले. यानंतर मान्यवर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या समाधीकडे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.